गाड़ी भी आ गई है, गाड़ी का भी स्वागत हम करते हैं। मुंबई जालना, मुंबई वंदे भारत। सर महाराष्ट्राला सहावी आणि मुंबईला पाचवी वंदे भारत मिळते, काय सांगाल? किती आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे। वर्षाच्या समारोपाला देखील आज जालना मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू झाली, यासाठी मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो की यापूर्वी देखील शिर्डी सोलापूर गोवा अशा प्रकारच्या 7-7 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आणि या महाराष्ट्रातल्या नागरिकांना खूप त्याचा मोठा फायदा होतो आहे। आज जालना मुंबई जालना देखील एक मोठं शहर आहे, उद्योग नगरी आहे, त्यामध्ये मोठे स्टील रोलिंग प्लांट आहेत। व्यापाराच्या दृष्टीने जालना हे मध्यवर्ती शहर आहे आणि मध्यवर्ती शहर जालना आणि मुंबई या वंदे भारत ट्रेनमुळे अगदी जवळ येणार आहे आणि म्हणून मी मनापासून महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांचं आणि आदरणीय रेल्वे मंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आज अयोध्यातली देखील ट्रेन सुरू झाली, अमृत भारत अयोध्याची ट्रेन पण सुरू झाली आज मोदी साहेबांच्या शुभ हस्ते, त्यामुळे देशभरामध्ये आज वंदे भारत आजपर्यंत अनेक ट्रेन सुरू झाल्या, ह्या सुपरफास्ट आहेत, एअर कंडिशन आहेत, आरामदायी आहेत आणि म्हणून गेल्या 9 वर्षामध्ये मोदी साहेबांनी अनेक विकासाचे प्रकल्प आणि आपल्या भारत देशाला जगभरामध्ये एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलं, आपल्या अर्थव्यवस्थेला मजबूती देण्याचं काम केलं, आपला देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून मोदीजींच्यामुळे आज ही वंदे भारत सुरू झालेली आहे। मी सर्व प्रवाशांचं मनापासून स्वागत करतो, प्रवाशांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। म्हणजे ही एक महाराष्ट्राला वंदे भारतच्या माध्यमातून फार मोठी एक सुविधा उपलब्ध करून दिली। मुंबई अयोध्या म्हणजे आता 22 जानेवारीला तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि मुंबई आणि महाराष्ट्रातून अयोध्येकडे जाणारे लाखो करोडो रामभक्त आहेत। अयोध्या एक श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे आणि म्हणून मुंबई आणि अयोध्या अशी मुंबई ते अयोध्या अशा प्रकारची देखील वंदे भारत सुरू व्हावी अशा प्रकारची विनंती मी आज केलेली आहे। नक्की यामध्ये त्याचा सकारात्मक विचार होईल। आज यहाँ पर वंदे भारत ट्रेन जालना से मुंबई शुरू हुई है, आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी और आदरणीय रेल मंत्री पीयूष गोयल जी ने अपने अश्विनी वैष्णव जी उनका भी मैं अभिनंदन करता हूँ, क्योंकि ये जो ट्रेन शुरू हुई है, जालना एक मध्यवर्ती शहर है
और इस शहर में शहर को मुंबई से जोड़ा गया है और ये बहुत ही आरामदायी वंदे भारत का प्रवास है, यात्रा है, सब खुश है और इसलिए ये सातवीं वंदे भारत महाराष्ट्र को आदरणीय मोदी जी ने दी हुई है और पिछले 9 सालों में बहुत ही विकास के प्रकल्प भी हुए हैं। हमारे महाराष्ट्र में भी लगभग 1 लाख करोड़ से ज़्यादा रुपए के प्रकल्प केंद्र सरकार के रेल मंत्रालय के शुरू है और इसलिए अयोध्या में भी आज अमृत ट्रेन शुरू हुई है। इसलिए भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि करोड़ों राम भक्तों का सपना है, हिंदू हृदय सम्राट बाबा साहब ठाकरे जी का भी सपना था कि अयोध्या में राम मंदिर बने और राम मंदिर भी बन गया। 22 जनवरी को उसका उद्घाटन भी होने वाला है और उसी उपलक्ष्य में आज अयोध्या धाम स्टेशन का उद्घाटन भी हुआ और एयरपोर्ट का भी उद्घाटन हुआ और इसलिए मुंबई से अयोध्या एक ट्रेन भी शुरू हो जाए ऐसे भी मैंने मांग की है। मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ यात्रियों को और उनको उनका अभिनंदन भी करता हूँ। फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री जी और आदरणीय रेल मंत्री जी को और पूरे रेल मंत्रालय को बहुत बहुत धन्यवाद। महाराष्ट्राचं योगदान किती राहिलं आहे महाराष्ट्राचं योगदान अयोध्येसाठी किती मोठं राहिलं आहे तुम्ही जुने शिक्षण।